अंजलीज मराठी नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तरी तुम्ही लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो आज असा आपण एक असा टॉपिक घेऊन आलेला आहोत जो सगळ्यांसाठी कॉमन आहे आणि हॉस्पिटलमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आय सी यूमध्ये खूप खूप इम्पॉर्टंट असं टॉपिक आहे त्याचं नाव आहे ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन ओके चला ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये नेमकं काय करायचं आहे आपल्याला किंवा ऑक्सिजन का द्यायचं आहे हे पाहूयात आता फर्स्ट वन बघा ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन टू दीड ओ टू नीड ऑफ द बॉडी ओके म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता झालेली असेल ओके okay? कशाची कमतरता ऑक्सिजनची कमतरता झालेली असेल तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो ऑक्सिजन द्यावा लागतो परंतु तो कसा द्यायचा आप okay? आहे आपल्याला आर्टिफिशियल रित्या ओके आता इंडिकेशन काय आहेत किंवा कोणकोणत्या कारणामध्ये आपल्याला ऑक्सिजन द्यायचा आहे तर फर्स्ट वन आहे डिसिप्निया ओके okay? डिसेपनिया म्हणजेच काय जर पेशंट स्वतःहून श्वास घेऊ शकत नाही आहे ओके नंतर पहा रेस्पायरेटरी प्रॉब्लेम आहे जसं की सीओपीडी आहे किंवा कोणता एखादा विशेष आजार आहे जसं सध्या कोरोनाचा आहे ओके असा एखादा आजार असेल की ज्याच्यामुळे त्याची जी रेस्पायरेटरी सिस्टम आहे ही व्यवस्थित काम करू शकत नसेल तर नेक्स्ट वन पहा मायोगार्ड इन्फॅक्शन आहे एम आय एम आय म्हणजेच काय तर मायोकार्डियल इन्फॅक्शन ओके okay? जर हटचं त्याचं जे काम आहे ते व्यवस्थित पार करू शकत नसेल पूर्ण करू शकत नसेल तर अशा वेळी ऑक्सिजन जो आहे ह्या बॉडीला कमी पडतो त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन करावं लागतं मेजर बर्न बे बे बर्न जो खूप जास्त प्रमाणात असेल तर तो बर्न आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण देखील कमी करत असतो सेल ज्या आहेत ह्या पूर्णपणे डेथ झालेल्या असतात सो दॅट्स टाईम आपल्याला काय करावं लागतो ऑक्सिजन जो आहे हा द्यावा लागतो नंतर नेक्स्ट आहे बघा शॉक आहे शॉकमध्ये देखील आपल्याला काय करावं लागतं ऑक्सिजन द्यावा लागतो आणि नेक्स्ट वन आहे अनिमियामध्ये सिविअर अनेमियामध्ये देखील आपल्याला ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन करावं लागतं नेक्स्ट पाहूयात मेथड काय काय आहेत कशा पद्धतीने आपल्याला ऑक्सिजन द्यायचं आहे तर फर्स्ट वन आहे नेसल कॅन्युला ओके मेथड ऑफ ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये फर्स्ट काय आहे नेसल कॅन्युला नेसल त्याला प्रॉंग देखील म्हणतात नेसल प्रॉंग देखील म्हणतो आपण त्याला आणि याच्यामध्ये जो फ्लो रेट आहे हा कसा आहे खूप कमी असतो ओके लो फ्लो रेटनं आपण हा ऑक्सिजन पेशंटला देत असतो आणि सगळ्यात जास्त जो सिओपीडिया आहे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिजेस हा जो डिसीज आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला काय करावं लागतं नेसल कॅन्युलाचा वापर करता येतो ही खूप लाँग टर्म यूज करू शकतो आपण म्हणजे पंधरा दिवस एक महिना दोन महिने इवन सहा सहा महिन्यापर्यंत आपण आप नेसल कॅनोलाने पेशंटला ऑक्सिजन देऊ शकतो नेक्स्ट वन बघा याचा जो फ्लो रेट आहे हा एक ते सहा लिटर इतका आहे प प्रत्येक मिनटासाठी आणि ऑक्टो ओटूचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती आहे चोवीस ते चौवेचाळीस पर्सेंट ठीक आहे नेक्स्ट वन बघा हा जो आहे हा नेसल प्रोन आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता है कि है हे जे दोन कॅनुला दिसत आहेत किंवा जे प्रॉन्स दिसत आहेत ओके हे कुठं घालताय आपण नोजमध्ये ओके आणि जो इयर इयरच्या पाठीमागून घेतलेली एक नळी आहे त्याच्यामुळे तो काय होईल व्यवस्थित बसण्यास मदत करेल ओके याला आपण पाहू शकतो नेसल प्रॉन्स म्हणतात किंवा नेसल कॅन्युला देखील म्हणू शकतो नेक्स्ट बघा नेसल कॅथेटर नेसल कॅथेटर हे देखील कॉमन मेथड आहे खूप जास्त प्रमाणात वापरली जाते आता बघा याच्यामध्ये काय सांगितले नेसल कॅथेटर इज द मोस्ट कॉमन मेथड विच इज युजड इन हॉस्पिटल नेसल कॅथेटर हे सगळ्यात जास्त हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी एक पद्धत आहे ओके चेंज द पोझिशन आफ्टर एव्हरी आवर्स एट आवर्स चेंड द अपोजिट नो स्ट्रील्स नेसल कॅथेटर जे आहे हे आपल्याला एका नाकामध्ये टाकायचं असतं कॅथेटरसारखंच आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक आठ तासाला जे नॉस्टेल आहे पहिल्या सुरुवातीला जर आपण एका नॉस्टेलमध्ये कॅथेटर टाकलं असेल तर आठ तास आपल्याला ते दुसऱ्या नॉस्टेलमध्ये टाकावं लागेल याचा फ्लो रेट जो आहे हा एक ते सहा लिटर प्रत्येक मिनिटासाठी आहे आणि जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे चोवीस ते चौवेचाळीस पर्सेंट एवढं आहे हे पाहू शकता तुम्ही नेसल कॅथेटर पाहून घ्या नेसल ऑक्सिजन कॅथेटर आहे आपण पाहतो की या ठिकाणी एका नागामधून हे इन्सर्ट केलेलं आहे आणि जवळपास हे ट्रॅक यापर्यंत आपण त्याला नेऊन सोडलेलं आहे नेसल कॅथेटर नेक्स्ट वन बघा फेस मास्क त्याचे वेगवेगळे प्रकार आहे जसं की सिंपल फेस मास्क आहे पार्शियल फेस मास्क आहे नॉन रिब्रीदर मास्क आहे आणि व्हेंच्युअर मास्क एक आपण प्रत्येकाची वेगवेगळी माहिती या थी ठिकाणी घेणार आहोत तर बघा फर्स्ट वन आहे सिंपल फेस मास्क आता जो सिम्पल फेस मास्क आहे हा शॉर्ट टर्म यूजसाठी आहे म्हणजे जर इमर्जन्सी कंडिशन आली एखादा एम पेशंट आला अशा वेळेस आपण काय करतो सिंपल फेस मास्क आहे हा यूज करत असतो आता जो फ्लो रेट आहे हा पाच ते आठ लिटर प्रत्येक मिनिटासाठी आहे पाच ते आठ लिटर प्रत्येक मिनिटाला आपण या मास्कद्वारे ऑक्सिजन देऊ शकतो नंतर ओटू पहा टू कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर टू कॉन्सन्ट्रेशन हे चाळीस ते साठ पर्सेंट इतकं आहे आणि मिनिमम फ्लो रेट जो आहे हा किती आहे पाच लिटर प्रत्येक मिनटासाठी आपण या याद्वारे देऊ शकतो मित्रांनो हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे याच्यावरती खूप क्वेश्चन्स पडलेले आहे सो तुम्ही या पूर्णपणे हा लिहून काढावा किंवा वाचवून लक्षात ठेवून इमर्जन्सीची जी सिच्युएशन आहे इमर्जन्सी कंडिशनमध्ये तुम्हाला याचा पेशंटसाठी उपयोग होणार आहे पाहू शकतो हे आहे हा जो आहे सिंपल, हो, सिंपल, सिंपल फेस मास्क आहे या ठिकाणी पाहू शकता ह्याला एक्झॉशन पोर्ट्स आहेत म्हणजे छोटे छोटे जे ओपनिंग्स आहेत कशासाठी आपल्याला श्वास बाहेर टाकण्यासाठी आणि तुम्ही खालच्या साईडला पाहू शकता ऑक्सिजन इनलेट ऑक्सिजन जो आहे या नळीद्वारे आपण या ठिकाणी इन्सर्ट करत आहो हा आहे सिंपल मास्क ओके सिम्पल फेस मास्क पाठीमागे एक रबर सारखी स्ट्रीप आहे त्या स्ट्रीपद्वारे तुम्ही त्याला चेहऱ्याशी किंवा फेसची व्यवस्थित मॅनेज करू शकता नेक्स्ट वन बघा पार्शियल रिब्रीदर मास्क मास्क विथ रिझर्वर बेग विच अलो वन थर्ड ऑफ द एक्सेल इयर टू ब्रीथ बघा याने काय म्हटले जर आपण मास्क रिझर्वर बेग याच्यासोबत एक काय आहे रिझर्वर बेग आहे बॅग आहे त्याच्यासोबत आपण काय करतो वन थर्ड जी इयर आहे याच्याद्वारे आपण ब्रिजसाठी देऊ शकते ओके म्हणजे तुम्ही जर तीन लिटर ऑक्सिजन घेऊ शकत असाल तर एक लिटर याद्वारे आपण देऊ शकतो नंतर बघा फ्लो रेट जो आहे हा सहा ते पं पंधरा लिटर प्रत्येक मिनिटासाठी आहे म्हणजे याचा फ्लो रेट हा खूप जास्त जास्तीचा आहे नंतर ओटो कॉन्सन्ट्रेशन हे सत्तर ते ऐंशी टक्के एवढं मन मेंटेन करू शकतो नंतर पहा नॉन रिब्रिदर मास्क हिट इज अ प्लास्टिक मास्क विथ रिझर्वर बॅग ओके जे नॉन रिब्रिदर मास्क आहे हे कसं आहे प्लास्टिकचं मास्क आहे आणि विथ रिझर्वर बॅग एक त्याच्यासोबत एक रिझर्वर बॅग देखील आहे इट कन्सिस्ट ऑफ वन वे वॉल विच प्रिव्हेंट रूम इयर अँड एक्सेल इयर इन टू द बॅग बघा ह्यांनी काय सांगितले या ठिकाणी एक वाल आहे तो काय करतोय रूम इयर ओके रूम इयर आणि एक्स आपण जी एक्झिलेट केलेली इयर आहे ही जी इयर आहे आपण बॅगमध्ये येऊ नये यासाठी प्रिव्हेंट करत आहे कोण करताय वाल ओके म्हणजे वालचा उपयोग काय आहे जी बाहेरची हवा आहे ती काय करायची त्या बॅगमध्ये येऊ न देणे किंवा श्वासाद्वारे येऊ देत नाही नंतर बघा नॉन रिब्रिटर मास्क टू इज मेथड ऑफ हायेस्ट पर्सेंटेज ऑफ ओ टू कॉन्सन्ट्रेट डिलिव्हरी सिस्टीम म्हणजे याच्याद्वारे आपण ओ टू कॉन्सन्ट्रेशन जे आहे याद्वारे देऊ शकतो आता फ्लो रेट किती आहे बघा दहा ते पंधरा लिटर प्रत्येक मिनिटासाठी आपण टू देऊ शकतो आणि टू कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे पंच्याण्णव ते शंभर टक्के म्हणजे जवळपास पूर्णतः आपण टू कॉन्सन्ट्रेशन जे आहे याद्वारे मेंटेन केलं जातं पाहू शकता हे पहा या ठिकाणी एक रिझर्वर बॅग आहे ही खालच्या साईडची जी बॅग दिसत आहे तुम्हाला ही रिझर्वर बॅग आहे नंतर हे इकडं ऑक्सिजन सोर्स आहे किंवा ऑक्सिजन इन इनलेट आहे याद्वारे आपण ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो आणि के या ठिकाणी तुम्हाला जी जे ओपनिंग्स दिसत आहे त्याला एक्झिलेशन पोर्ट किंवा जो आपण एक्झेल केलेली बाहेर टाकलेली जी हवा आहे याद्वारे बाहेर केली जाते परंतु ह्या बॅगमध्ये जी रिझर्वर बॅग आहे याच्या मा मध्ये आपल्याला जी नाकातून टाकलेली हवा आहे ती याच्यामध्ये जाता येणार नाही कारण ह्या जे एक्झिलेशन किंवा हे आहेत याद्वारे नाकातून टाकलेली हवा जी आहे की बाहेर जाऊ शकते नेक्स्ट वन बघा एक्झिलेशन याच्यामध्ये बघा या ठिकाणी वाल दाखवलेला आहे त्यांनी आणि या ठिकाणाहून एक छोटे चार पाच छिद्र आहेत त्याच्याच एक्झिलेशन पोर्ट्स म्हणतो आपण त्याला हे जे आहे हे नॉन रिब्रिदर मास्क आहे ओके पाहून घ्या या दोन्ही साईडला एक्झलेशन पोर्ट्स नाही तर एक साईडला वॉल आहे आणि एक्झलेशन एका साईडला एक्झिलेशन पॉट्स आहे ज्याद्वारे आपण जी आपण एक्सक्रिएट केलेली जी हवा आहे ती बाहेर टाकू शकतो नंतर बघा व्हेंच्युअर मास्क इयर एंटेन्मेंट मास्क मोस्ट ॲक्युरेट ओटू कॉन्सन्ट्रेशन डेलिव्हरी सिस्टीम जी व्हेंचुरी मास्क आहे ह्याच्यामध्ये जेवढा आवश्यक आहे तेवढा आपण ओटू या ठिकाणी देऊ शकतो फ्लोरेट किती आहे दोन ते पंधरा लिटर प्रत्येक मिनटाला नंतर ओटो कॉन्सन्ट्रेशन आहे चोवीस ते साठ पर्सेंट आणि यूज कशासाठी कर करतोय तर रे अॅक्युट रेस्पायरेटरी डिसेज जर अचानकपणे जर रेस्पायरेटरी डिसेज झाला अचानकपणे श्वास बंद पडला पेशंट स्वतः मॅनेज करू शकत नाही दॅट्स टाईम आपण व्हेंचुरी मास्क जे आहे हे वापरू शकतो आता बघा बेस्ड ऑन कलर कोडेड आता आपल्याला काय करायचं आहे की कि किती पर्सेंटेज आपण ऑक्सिजन देतो आहे किंवा ऑटूचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे फ्लोरिड किती आहे याच्यासाठी वेगवेगळा कलर कोड दिलेल्या आहेत ओके या ठिकाणी पाहू शकता बघा ह्या या टाइपचे जे टीप असेल ओके प्रत्येक मास्कमध्ये जसं तिथं ग्रीन कलर दिसत आहे कलर कलर ऑरेंज कलर रेड कलर ओके हे जे कलर आहेत याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की हा मास्क किती प्रमाणामध्ये इयर जे आहे किंवा ऑक्सिजन जो आहे हा प्रोव्हाइड करू शकतो ठीक आहे तर चला मग त्याच्याविषयी माहिती घेऊयात बघा फर्स्ट वन जर ब्लू कलर कोड असेल ओके कलर कोणता आहे ब्लू तर ब्लू कलरचं जे मास्क आहे किंवा ब्लू कलर असले टिप असलेलं जे मास्क आहे हे दोन लिटर प्रत्येक मिनटासाठी फ्लोरेट त्याचा असतो नंतर ओटो कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर फक्त चोवीस टक्के आहे नंतर बघा नंबर दोनचं आहे व्हाईट मा व्हाईट कलरचं जर टीप असेल तर त्या ठिकाणी आपण चार लिटर प्रत्येक मिनिटाला आपण काय करू शकतो ओटो देऊ शकतो आणि तिचं ओटो कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे ट्वेंटी एट पर्सेंट म्हणजे अठ्ठावीस टक्के एवढं आहे नंतर पहा ऑरेंज कलर जर जर जी टीप असेल तर आपण त्याच ठिकाणी सहा लिटर प्रत्येक मिनटाला म्हणजे याच्यात इतर ह्या दोन मानाने हे थोडंसं जास्त आहे आणि ओटू कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे किती आहे एकतीस टक्के एवढं आहे येलो कलर जे आहे हे आठ लिटर प्रत्येक मिनटाला एवढा फ्लो रेट आहे त्याचा आणि थर्टी फाय पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन मॅनेज करतं नंतर पहा रेड जे आहे हे टेन लिटर प्रत्येक मिनिटासाठी आपण फ्लोरेट्याचं आहे आणि हे फोर्टी पर्सेंट ऑक्सिजन जे आहे ऑटो कॉन्सन्ट्रेशन ठेवू शकतो आणि ग्रीन सगळ्यात जास्त फ्लोरेट असतो पंधरा लिटर प्रत्येक मिनटासाठी आणि ऑटो कॉन्सन्ट्रेशन साठ टक्क्यापर्यंत मॅनेज करतो नेक्स्ट पाहू शकता मी सिरी सांगितलं तुम्हाला की जे टीप आहे ग्रीन कलरचं दिसतंय ब्लू कलर आहे ऑरेंज आहे रेड आहे ओके हे जे कलर आहेत हे कशासाठी तर आपल्याला कोणता मास्क कोणत्या कलरचा आहे किंवा ज्याचं जे टीप आहे त्याच्यावरून आपल्याला पेशंटला किती ऑक्सिजन जातोय याचं मॅनेजमेंट करता येईल नंतर बघा ऑक्सिजन टेंट आता हे टेंट काय आहे जे लहान मुलं असतात त्यांना आपण काय करू शकतो खूप जास्त जर जा ऑक्सिजन द्यायचं असेल तर आपण डायरेक्टली देऊ शकत नाही ओके कारण त्यांचे जे लंग्स आहेत ते पूर्णपणे एक्सपांड झालेली नसतात अजून सो दॅट्स so, टाईम आपण काय करतो टेंटचा वापरतो पिडियाट्रिक यूजमध्ये फ्लोरेट किती असतो दहा ते पंधरा लिटर पर मिनिट एवढा असतो आणि ओटो कॉन्सन्ट्रेशन ऐंशी ते नव्वद टक्के एवढं मॅनेज केलं जातं हे पाहू शकता ओटो कॉन्सन्ट्रे जे ऑक्सिजन टेंट आहे लहान मुलांसाठी किंवा पिडियाट्रिक यूजसाठी आपण याचा वापर करतो बघा फेस टेंट जे आहे फेशियल ट्रॉमा जर एखाद्या पेशंटला इंजुरी झालेली असेल नाकाला वगैरे किंवा ट्रॉमा झालेली असेल तर त्याच टायम आपण काय करतो फेस टेंट जे आहे ओके फेस टेंट म्हणजे काय मास्कच मास्क टाईपच आहे परंतु थोडं साईजला मोठा आहे पूर्णपणे जो फेस आहे तो कवर करून घेतला जातो फ्लोरेट किती आहे बघा त्याचा चार ते आठ लिटर प्रत्येक मिनिटासाठी आहे आणि ओ कॉन्सन्ट्रेशन हे तीस ते पन्नास टक्के एवढं मॅनेज केलं जातं नंतर ऑक्सिजन होड या ठिकाणी पाहू शकता हे जे प्लास्टिक शीट आहे किंवा प्लास्टिक डोम शेपड आहे इनक्लोज इनफंट हेड बाळाचं जे डोकं आहे किंवा इन्फंटचं जे डोकं आहे ते क्लोज करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि क्लोज करून त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा सप्लाय आहे हा जास्त प्रमाणात तास असतो त्याचा जो फ्लोरेट आहे हा दहा ते पंधरा लिटर प्रत्येक मिनटाला इतका असतो आणि जे ओटू कॉन्सन्ट्रेशन हे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ओडो कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी मॅनेज केलं जात नंतर बघा ट्रान्सट्रकल कॅथेटर जे आहे कॅथेटर कर एक कॅथेटर आहे त्याचा आपण यूज कशासाठी करतो आहे बघा कॅथेटर डायरेक्टली इन्सर्ट इन टू द ट्रॅकिया थ्रो थ्रू द सर्जिकल क्रिएट ट्रॅक ओके आपण त्या दिवशी ट्रॅकियास्टॉमी पाहिलेली आहे ओके ट्रॅकॅस्टॉमी देखील त्याद्वारे देखील आपण काय करतो जी कॅथेटर आहे इन्सर्ट करू शकतो इन ट्रॅकियास्टॉमी टू कॅन बी गिवन बाय टी कॉलर पीस ओके जी टी पीस असतो टी पीसद्वारे देखील आपण या ठिकाणी टू जो आहे ह्या ठिकाणी जा दिला जातो फ्लोरेड जो जा आहे वन फोर्थ किंवा चार लिटर प्रत्येक मिनिटाला एवढा असतो आणि ओटू कॉन्सन्ट्रेशन जे आहे okay? हे बावीस ते पंचेचाळीस पर्सेंट इतकं असतं हे पहा हे टी पीस आहे ओके टी पीस म्हणजे हे बघा ज्या ठिकाणी आपण ही जी आहे वरच्या साईडचं सा, दिसतंय तुम्हाला एक सुईसारखं खाली आलेलं आहे ओके okay? इट इज अ टीपीस ओके टी पीस कशासाठी म्हणतोय आपण याचा जो आकार आहे हा टी शेप्ड असतो आणि जो हा बेल्ट आहे हा ट्रेकस्टॉमी बेल्ट आहे ओके आणि जो आपण ज्या ठिकाणी ट्रकॉमी केलेली आहे जी ओपनिंग झालेली आहे एक एअरवे बनवलेला आहे त्याच्याद्वारे आपण हे जो ओटो आहे याच्याद्वारून देऊ शकतो नंतर बघा ऑक्सिजन सिलेंडर पाहायचं ऑक्सिजन सिलेंडर विषय थोडीशी माहिती घेऊयात जर ऑक्सिजन सिलेंडरचं प्रेशर असतं हे दोन हजार दोनशे एलेव्ह पर इंच स्क्वेअर किंवा एक हजार किलोग्रॅम पर इंच स्क्वेअर एवढं असतं ओके लिहून घ्या हा क्वेश्चन खूप वेळेस विचारलेला आहे की ऑक्सिजन सिलेंडरचं प्रेशर किती असतं तर दोन हजार दोनशे एल बी पर इंचे स्क्वेअर ओके आणि एक हजार किलोग्रॅम पर इंचे स्क्वेअर या प्रवानामध्ये याचं जे प्रेशर आहे ते असतं आणि पाईपमध्ये प्रेशर किती असतं तर पाईपमध्ये जर आ, सप्लाय करण्याचा जो पाईप आहे त्याच्यामध्ये प्रेशर किती असतं तर पन्नास ते साठ एल बी एस इंचेस स्क्वेअर ओके नंतर बघा कलर ऑफ सिलेंडर जो ऑक्सिजन सिलेंडरचा कलर आहे जे टॉप आहे टॉप म्हणजेच काय टॉप इज व्हाईट ओके तसे गळा आहे गळ्याच्या भोवतीला काय आहे व्हाइट आहे आणि स्टेम जे आहे ते ब्लॅक कलरचं आहे या ठिकाणी आपण डायग्राम मध्ये पाहू शकतो बघा जो मानेसारिजन आहे त्याचा तो कसा, है, कसा है, है, है आहे व्हाईट आहे आणि पूर्ण बॉडी जे आहे कशी आहे ब्लॅक आहे हे आहे ऑक्सिजन सिलेंडर नंतर बघा ह्युमिडिफायर जर तुम्ही कोरडा ऑक्सिजन दिला तर पूर्णपणे जो तुमचा इयरबे आहे इयर ट्रॅक आहे तो काय होऊ शकतो ड्राय होऊ शकतो ओके तो ड्रायनेस टाळण्यासाठी किंवा एक्सेसिव्ह म्युकस सिक्रेशन जे आहे ते व्यवस्थितपणे बाहेर पडण्यासाठी आपण काय करतो ह्युमिडिफायरचा वापर करतो त्या ठिकाणी एक छोटी बॉटल असते त्याच्यामध्ये आपण नॉर्मल स्लाईन घेतो किंवा प्युरिफाईड वॉटर घेतो आणि ते आपण पेशंटला देतो बघा ऑक्सिजन गॅस सपोर्ट्स द कम्फ्यू कन्फ्युजन किंवा फायर बघा त्यांनी काय सांगितलं इथं की जो ऑक्सिजन गॅस आहे ओके ऑक्सिजन काय करतोय तर फायरसाठी मदत करतो म्हणजे आपल्याला ऑक्सिजनच्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं फायर वगैरे नसायला हवं नेक्स्ट वन कॉम्प्लिकेशन काय काय आहेत ऑक्सिजनचे तर बघूयात रेट्रोलेटंट फायब्रोलाइस प्लॅझिया ओके जे नो किंवा प्रीमॅच्युअर बेबी आहेत यांच्यामध्ये जर आपण कंटिन्युएशनमध्ये हाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन दिलं ओके म्हणजे ऐंशी नव्वदच्या प्रमाणामध्ये जर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन दिलं तर त्याच्यामुळं न्यू न्यूबर्नची जे आईज आहेत त्याच्यावरती एक फायब्रस लाईक स्ट्रक्चर निर्माण होऊ शकतो ओके म्हणजे तिथं फायब्रस टिश्यू जे आहेत ह्या तयार होतात आणि त्याच्यामुळे लहान मुलामध्ये किंवा न्यूबर्नमध्ये ब्लाइंडनेस येऊ शकतो म्हणून प्रीमॅच्युअर बेबीमध्ये मोस्ट ऑफ द आपण हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये ओटू देत नाही ओके का तर त्यांचे जे डोळे आहेत हे नाजूक असतात त्या ठिकाणी फायब्रस तयार होऊन न्यूबर्नमध्ये ब्लाइंडनेस येऊ शकतं नंतर बघा पाऊल बर्ट इफेक्ट ओट ऑक्सिजन टॉक्सिसिटी म्हणतो त्याला इन सेंट्रल नर्वस सिस्टीम ओके पाऊल बर्ट इफेक्ट जे आहे त्याच्यामध्ये काय आहे तर ऑक्सिजन सिलेंडरची किंवा ऑक् ओटू जो आहे याची जी सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती टॉक्सिसिटी होते किंवा टॉक्सिक इफेक्ट होतात नंतर बघा लॉरेन्स स्मिथ इफेक्टमध्ये ओ टू टॉक्सी इन द पल्मनरी सिस्टीम पल्मोनरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये दे देखील काय होतं टॉक्सिसिटी होऊ शकते नंतर पहा मी मगाशी तुम्हाला फेस टेंट दाखवलं होतं त्याचंच हे दुसरं नाव आहे फेस टेंट ओके तर सर्वांना हा टॉपिक समजला असेल मित्रांनो समजलं नसेल तर परत एकदा वाचून घ्या आणि प्लीज याच्या नोट्स का ठेवा कारण या खूप महत्त्वाचा टॉपिक आहे जर काही अडचण असेल तर प्लीज कमेंट्स करा थँक्यू सो मच